मी नेहा, माझ्या किचन मध्ये तुमचं स्वागत करते। आज मी तुम्हाला शेवगाच्या शेंगा म्हणजे ड्रमस्टिकची रेसिपी दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने। ही रेसिपी माझी जर तुम्हाला आवडली तर प्लीज लाईकचं बटन क्लिक करा आणि प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर आता आपण शेवगाच्या शेंगांच्या भाजीच्या साहित्य आणि कृतीकडे वळूया। जो कांदा आणि खोबरं भाजून मी ओला काळा मसाला करून घेतला होता याच्या पहिल्याच्या व्हिडिओमध्ये, तो घ्यायचा आहे आपल्याला। दोन शेवगाच्या शेंगा घ्यायच्या आहे, तेल घ्यायचं आहे, मीठ चवीपुरता आणि पाणी घेतलेलं आहे। सर्वात पहिल्यांदा आपल्याला शेवगाच्या शेंगा ह्या कापून घ्यायच्या आहे, छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे याचे। त्याचं जे वरचं साल आहे ते अशा पद्धतीने मी काढून घेतलेलं आहे, छोटे तुकडे करून मग थोडं थोडं साल त्याचं काढून घ्यायचं आहे। मी उलट पालट बाजूचे शेवगाचे शेंगांचे तुकडे करते आहे म्हणजे ते साल पण लवकर निघतं आपलं। अशा पद्धतीनेच आपल्याला सगळे तुकडे करून त्याचे साल काढून घ्यायचं आहे। मी इथे छोटे छोटेच तुकडे केलेले आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही अजून थोडे मोठे पण करू शकता। आता या शेंगा अशा पद्धतीने आपल्या कापून झालेल्या आहेत, तर एका कढईमध्ये साधारण मी 2 ग्लास पाणी ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये ज्या कापलेल्या शेंगा आहेत त्या टाकायच्या आहे, थोडंसं मीठ टाकायचं आहे या शेंगांना थोडीशी चव येण्यासाठी। आणि ते व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे त्याला आपल्याला, आणि झाकण लावून साधारण 10 ते 15 मिनटं आपल्याला तसंच राहू द्यायचं आहे। आता 10 मिनटानंतर आपण झाकण काढून चेक करून घेणार आहोत की शेंगा शिजलेल्या आहेत की नाही व्यवस्थित। तुम्ही इथे बघता आहे की एकदम छान असे शेंगा शिजलेले आहेत। तर आता आपण त्याच्या पुढच्या कृतीची तयारी करणार आहोत। आता आपल्याला कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे आणि त्याच्यात साधारण 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। याच्यामध्ये आपण जिरं हिंग काहीच टाकणार नाही आहोत, कारण की जो काळा मसाला खोबरं आणि कांद्याचा करून घेतलेला होता तो आपण याच्यात वापरणार आहोत। मी इथे 1.5 मोठा चमचा हा मसाला वापरलेला आहे आणि आता हा कंटिन्यूअस आपल्याला हलवत राहायचा आहे, आपल्याला जास्ती परतवायचा नाही आहे हा मसाला, कारण की पहिलेच आपण परतून घेतलेला होता। साधारण 1-1.5 मिनटं आपल्याला त्याला परतवायचं आहे। आता त्याच्यामध्ये जे आपण शेंगा उकडून घेतलेल्या होत्या त्या आपण टाकणार आहोत। पहिले नुसत्या शेंगा टाकून आपल्याला तो त्या शेंगा त्या मसाल्यामध्ये परतवून घ्यायच्या आहेत, म्हणून मी पाणी नाही टाकलेलं आहे इकडे। पहिले आपल्याला व्यवस्थित मसाला आणि त्या शेंगा परतून घ्यायच्या आहेत। साधारण बारीक गॅसवर आपल्याला 2-1 मिनटं ह्या शेंगा मसाल्यामध्ये परतू द्यायच्या आहेत बिना पाणी टाकता। आणि आता जे शिजवलेलं जे पाणी होतं उरलेलं ते आपण याच्यात टाकणार आहोत। आणि जर तुम्हाला वाटलं की हे पाणी कमी पडतंय, अजून तुम्हाला जर पातळ ग्रेव्ही पाहिजे असेल, कारण की ही ग्रेव्ही आपण पातळच खाणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला अजून पातळ जर हवी असेल तर तुम्ही अजून पाणी टाकू शकता। मी इथे थोडं 1/2 ग्लास पाणी टाकलेलं आहे साधारण। चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे, मीठ थोडंसंच टाकायचं आहे कारण की शेंगा शिजवताना पण आपण मीठ टाकलेलं होतं। आणि आता याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे बारीक गॅसवर, साधारण थोडीशी आमटी घट्ट होईपर्यंत आपल्याला त्याला उकळी येऊ द्यायची आहे, कारण की ही आमटी पातळच एकदम छान लागते म्हणून आपल्याला खूप घट्ट नाही करायची आहे। आता तुम्ही बघताय की पूर्ण वरती तेल त्याचं सुटलेलं आहे मस्त एकदम व्यवस्थित आणि कलर पण एकदम छान आलेला आहे। तर आपण अशी ही शेवगाच्या शेंगांची भाजी गरम गरम भात भाकरी किंवा पोळीसोबत सर्व करणार आहोत।